ब्रेकनंतर महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. मुंबईमध्ये दाक्षिणात्य भारतीयांविरुद्ध या ठिकाणी भारतीयांविरोधात उठाव लुंगी बजाव पुंगीचा नारा देणाऱ्या शिवसेनेला आता मतांसाठी लुंगी घालण्याची वेळ आली. बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. दाक्षिणात्य कसे एकत्र येतात, एकमेकांना मोठं करतात. इडलीच्या गाडीवर प्लेट धुवायला सुद्धा ती आपल्या गावावरनं माणसं आणतात. पण आता नाही, आता उठाव लुंगी बजाव पुंगी. 60s मुंबईतील दाक्षिणात्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी उठाव लुंगी बजाव पुंगी असा नारा दिला. त्याकाळी मुंबईत हे आंदोलन चांगलंच गाजलं आणि त्यामुळेच शिवसेनेलाही बळ मिळालं. 25 झाली हो या देशाला स्वातंत्र्य मिळून, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. कारण एकच, मुलांच्या हाती काम नाही. 80% मराठी मुलांनाच काम मिळालं पाहिजे. मात्र जवळपास 6 पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता शिवसेनेच्या वाघानंही आपली चाल बदलली आहे. एकेकाळी लुंगी विरोधात नारा देणाऱ्या शिवसेना प्रमुखांचे नातू आदित्य ठाकरेंनी मात्र मतांच्या जोगव्यासाठी लुंगी नेसली आहे. मुंबईच्या वरळी मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर प्रचारादरम्यान त्यांचं हे रूप बघायला मिळालं, त्यामुळे विरोधकांनी सुद्धा शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी काही सोडली नाही. ज्या विचारांनी लोकांना भडकवण्याचं त्यावेळेला काम केलं होतं, ते आता मला असं वाटतं की नातवाला कळून चुकले ते चुकीचे होते म्हणून. त्यामुळे आता जर नातू आपल्या आजोबाला चुकीचं त्या ठिकाणी सिद्ध करू इच्छित असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच केलं पाहिजे. निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे त्यांच्या कुटुंबातले पहिले सदस्य ठरले आहेत, त्यामुळे त्यांची निवडणूक लक्षवेधी आहे. खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळी परिसरात गुजरातीसह विविध भाषांमध्ये त्यांचे होर्डिंगही झळकले. तर आता लुंगीमुळे पुन्हा एकदा त्यांना टीकेचा सामना करावा लागतोय. 60s लुंगी विरोधी आंदोलनामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला उभारी मिळाली, पण आज 60 त्यांच्या नातवाला मतांसाठी त्याच लुंगीचा आधार घ्यावा लागतोय. उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा महाराष्ट्राचा महासंग्राम.